नैऋत्य मोसमी पाऊस संपूर्ण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये दाखल झाला आहे नैऋत्य मोसमी पावसाची स्थिती पाहता अठरा जून पासून कोकण आणि लगतच्या घाट परिसरामध्ये पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे याच कालावधीमध्ये राज्यात इतर ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यताही आहे येत्या छत्तीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा मध्ये पाऊस पडेल आणि याच काळामध्ये विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे